एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तानाजी सावंत साहब आगे बढ़ो, काल आमचे महाराष्ट्राचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा कर्नाटकमध्ये तिथल्या लोकांनी पुतळा जाळला आणि त्या पुतळ्याची विटंबना केली। हा महाराष्ट्र कधीही अशी विटंबना सहन करणार नाही। त्यात बाळासाहेबांची शिवसेने या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक हे खपवून घेणार नाहीत। आज त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं। कालही सोलापुरामध्ये पुतळ्याचं दहन झालं, आजही मोठ्या प्रमाणात तिथं कार्यक्रम आहे। आणि यापुढं महाराष्ट्रामध्ये जी आपली गावं महाराष्ट्रामध्ये आहेत, जी आपल्या हक्काची आहेत, ती महाराष्ट्रातच राहणार। त्यातलं एकही गाव आपल्या मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री हे जाऊ देणार नाहीत। आणि हा प्रश्न न्यायालयामध्ये आहे, न्यायप्रविष्ट प्रश्न असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दलची वक्तव्य करून निवडणुकीच्या पोटी लोकांची सहानुभूती मिळवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न तिथली जनता तर हाणून पाडेलच, परंतु महाराष्ट्रामध्ये त्याचा तीव्र निषेध होतोय। आणि जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि उद्याच्या 14 तारखेला त्या संदर्भामध्ये सन्माननीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्याकडे त्यांची बैठक आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हा प्रश्न सोडवला जाईल। तत्पूर्वी तिथल्याही जनतेनं महाराष्ट्रामध्ये असणारे जे बेळगाव कर्नाटक ह्या भागातल्या सर्व लोकांना आणि जे शिवसैनिक आहेत, जे महाराष्ट्रातले मराठी भाषिक प्रेमिक आहेत, त्या सर्वांना आमची विनंती राहील की असं जर कोणी आपल्या मुख्यमंत्र्याच्या बाबतीत किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्याच्या बाबतीत कोणी असं त्यांची विटंबना करत असेल, पुतळ्याचं दहन करत असेल, तर असं हे कोणीही खपवून घेऊ नका। महाराष्ट्रातली जनता हे सहन करणार नाही। हा प्रश्न तिथल्याही मुख्यमंत्र्यांनी इथल्याही मुख्यमंत्र्यांनी बसून आणि सामोपचारानं सोडवावा। आणि परत हा शिवसैनिक जर एकदा जागा झाला तर बेळगावमध्ये घुसून जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला दहन केल्याशिवाय राहणार नाही।